दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आहेत. प्रचाराला अवघ्या 8 दिवस उरलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता राहुल शेवाळे करत आहेत. मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना भेटून काय समस्या आहेत, कशा प्रकारे सोडवल्या जातील, अशा प्रकारचं ते संवाद साधत आहेत. आपल्या सोबत आहेत राहुल शेवाळे. आज मॉर्निंग वॉकला आलेला आहात, रॅली तर निघतेच, परंतु प्रत्यक्ष लोकांना भेटण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे गार्डनमध्ये येऊन भेटतायत, कसा प्रतिसाद मिळतो? आज या डायमंड गार्डनमध्ये दर दिवशी ज्येष्ठ नागरिक असेल, युवक असतील, जिम करता, योगा करता आणि भेटण्याकरता या ठिकाणी मॉर्निंगला सगळे उपस्थित असतात. मराठेताई यांच्या ह्या नेहमी त्यांच्या संपर्कात असतात. इथल्या काही समस्या असतील तर त्या नेहमी आम्ही कॉर्पोरेशन रिलेटेड, स्टेट गव्हर्नमेंट रिलेटेड ह्या पूर्ण करतात आणि सगळ्या पूर्ण पण केलेल्या आहेत आणि नेहमी त्यांचा मला आशीर्वाद लाभतो. आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एक इथून ऊर्जा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि प्रेरणा पण नेहमीच मला मिळत असते आणि एक स्थानिक उमेदवार असल्या कारणामुळे लोक एक परिवाराचा सदस्य म्हणून नेहमीच मला आशीर्वाद देतात. 2 टर्म खासदार होतात, आता ही तिसरी टर्म कदाचित होईल, तर काय असं असणार की निवडून आल्यानंतर आधी तुमच्या मतदारसंघात काम करावं लागणार? या तिसऱ्या टर्मला मी गेले 5-10 वर्ष जी मेहनत करतोय रिडेव्हलपमेंटची, सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचा माझा निर्धार आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्या कारणामुळे त्याच्या पॉलिसी, त्याचे धोरणात्मक निर्णय हे गेले 4-5 वर्ष मी फॉलोअप करत होतो. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारच्या काही अटी कायदा नसल्या कारणामुळे खूप रिडेव्हलपमेंट थांबलेलं आहे. BDD चाल रिडेव्हलपमेंट, धारावी रिडेव्हलपमेंट, रेफ्युजी कॉलनी म्हणजे चेंबूर बॅरेक्स असेल, MS बिल्डिंग असेल, सायन कोलोड्याच्या पंजाबी कॉलनी असेल, सगळे SRAचे प्रोजेक्ट असेल, गावठाण कोलोड्याचं रिडेव्हलपमेंट असेल, म्हाडाचा जो लेआउट आहे, आता सुभाष नगरचा पण बहुत खूप मोठे इश्यू आहे, तर म्हाडाच्या लेआउटचं रिडेव्हलपमेंट, हे सगळे विषय कुठल्याही परिस्थितीत 5 वर्षात सॉल्व्ह करण्याचा माझा निर्धार आहे. कारण या सर्व विषयांचा पाठपुरा आणि अभ्यास केल्यामुळे त्याचे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जो DCR बनवला आहे त्याच्यातून मी कित्येक निर्णय त्यातून घेतलेला आहे आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंटचा विषय कम्प्लीट करणं हा एक माझा मोठा टार्गेट असणार. तुमचा जो सामना होतोय, विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत, एकेकाळचे तुमचे सहकारी होते आणि त्यांच्यासोबत सामना होतोय आणि दोन्ही गट असं आपापला दावा करतात की आम्हीच शिवसेना आहे आणि आम्हीच निवडून येणार, कसं बघताय याकडे? नाही, हा ही विचारांची लढाई आहे आणि गेले 10 वर्ष जे काम केलेलं आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास झालेला आहे त्याचीही लढाई आहे. त्यांनी उमेदवार म्हणून या विभागाकरता काय योगदान केलं त्याची एक तरी माहिती लोकांना दिली तर लोकांना कळेल. त्यांनी कुठलाही या मतदाराशी संपर्क नाही, या विभागाच्या लोकसभेचे ते मतदार पण नाही आहेत आणि केवळ AC केबिनमध्ये बसून त्यांनी सगळा कारभार यापूर्वी चालवलेला होता आणि आम्ही फील्डवरचे आहेत, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत. त्यामुळे लोकांचा संपर्क असल्या कारणामुळे, लोकांची कामं केल्यामुळे लोकांचा आशीर्वाद मला लाभत आहेत, हा एक फरक या ठिकाणी आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी केलेलं काम आणि ते शिवसेना नेते म्हणून केबिनमध्ये बसून केलेलं काम, हा फरक लोकांना माहीत आहे. एक काल घाटकोपरमध्ये घाण झाली माझी नगरसेवकाला, आता दिवसेंदिवस हातावरची लढाई आता गुद्द्यावर आली काय? खरी अगोदर विचारांची लढाई होती आणि त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यावर काय त्यांची परिस्थिती होती, हालत होते, त्याचं उदाहरण म्हणजे कालची परिस्थिती. काँग्रेस हा नेहमी आता त्यांना मारतोय. शरद पवार साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, सगळ्यांना काँग्रेस पक्षात विलीन व्हावं लागेल, त्याची ही सुरुवात आहे. आज मारलेलं आहे, पुढच्या वेळी त्यांना विलीन व्हावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश मनोज कुलकर्णी, G24 मुंबई.